ब्रेकिंग न्यूज आपण बुलेटिनच्या सुरुवातीला पाहणार आहोत बारामतीचं अत्याधुनिक एसटी स्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे राज्यामध्ये अनेक शहरातील स्थानकांचा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलेला आहे आणि यात पहिला क्रमांक लागतोय तो बारामतीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी पुढाकार घेत बारामतीच्या सर्वांगीण विकासासोबतच शहरातल्या बस स्थानकांच्या बाबतीत प्रवाशांच्या असणाऱ्या विविध अपेक्षा लक्षात घेत सगळ्या सोयीसुविधा नियुक्त अशा अत्याधुनिक दुमजली बसस्थानक बारामती शहरात उभारलेलं आहे आता फक्त प्रतीक्षा आहे ती मंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटनाची बारामती बसस्थानक हे पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारं बसस्थानक म्हणून ओळखलं जातं या बसस्थानकाचं नूतनीकरण झालेलं असून या स्थानकात विविध अत्याधुनिक सोयीसुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी जितेंद्र जाधव सध्या आपल्या सोबत आहेत जितेंद्र अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असं हे बारामतीचं बसस्थानक पूर्ण झालेलं आहे बांधून पण उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे काय नेमकी या संदर्भातली माहिती अगदी आहे अजिंक्य आपण पाहतोय की एअरपोर्टला लाजवेल असं हे एसटी बस स्थानक आहे आणि देशात नाही तर राज्यात कुठेच असे बस स्थानक नसेल अशा पद्धतीने या एस टी बस स्थानकाची रचना केलेली आहे साधारणतः पहिल्यांदा पन्नास कोटी रुपये या एस टी बस स्थानकासाठी खर्च अपेक्षित होता परंतु या एस टी बस स्थानकावर सर्व सोयी उपलब्ध दे करून देण्यात आलेल्या आहेत बावीस प्लॅटफॉर्म या बस स्थानकावर केलेले आहेत शिवाय वाहन वाहक आणि चालक यांना स्वतंत्र आरामाची देखील व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे माझ्याबरोबर राष्ट्रवादीचे गटनेते आहेत सचिन सातव त्यांच्याकडून अजिंक्य आपण अधिकची माहिती जाणून घेऊ मला सांगा एअरपोर्टला उद्घाटनाची प्रतीक्षा हो आपण सांगितलेलं अगदी आहे की एखाद्या तालुका स्तरावर राज्यातच नव्हे तर देशात सुद्धा असं बस स्थानक आपल्याला मिळणार नाही असं सुंदर बस स्थानक आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून ही वास्तू साकार झालेली आहे एस टी बस स्थानकाची सुरुवातीला जाईन आम्ही केलं होतं आणि त्याची चित्रफित सा लोकांसमोर सादर केली होती त्यावेळेस लोकांना खरं वाटत नव्हतं की असं एखादं एअरपोर्ट एअरपोर्टच्या सा साजेसं सा एस टी बस स्थानक बारामतीमध्ये होऊ शकतं पण आदरणीय दादांचं दर शनिवार रविवारचं त्याच्यातला दौरा अत्यंत बारकावी पाहण्यानंतर ही अत्यंत सुंदर वास्तू आता उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत लवकरच दादा त्याची उद्घाटनाची वेळ देतील आणि ही वास्तू बारामतीकरांच्या सेवेसाठी खुली होऊन जाईल अजितदा पाठीमागच्या सभेमध्ये सांगितलं की याचं उद्घाटन मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करणार आहे आणि ह्याच महिन्यात उद्घाटनची तारीख त्यांच्या अपेक्षित आहे आणि त्यांनी पाठीमागच्या भाषणात देखील सांगितलं हो अगदी बरोबर आहे ज्यावेळेस एखादी वास्तू आपण उद्घाटन करतोय त्यावेळेस चांगल्या पद्धतीचे त्याच सोहळा लोकांसाठी व्हावा हीच त्याच्या मागची संकल्पना आहे बारामतीमध्ये पोलीस हेडक्वार्टर उपमुख्यालय सुद्धा बहरमपूरला झालेलं आहे पोलिसांसाठी सुद्धा निवासाच्या सोयीसाठी सुद्धा पोलिसांच्या सदनिका तयार झालेल्या आहेत ते सगळं गृह खा विभागाच्या अंतर्गत येत असल्यामुळं आणि त्यावेळेस दादा जेव्हा सत्तेत नव्हते त्यावेळेससुद्धा गृह विभागाने चांगल्या पद्धतीने मदत केली होती हे सगळे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी म्हणून असे दोन्ही तिन्ही प्रकल्पांचं उद्घाटन एकत्रित करण्या मागचा दृष्टिकोन होता म्हणून राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दादांच्या शुभ हस्ते ह्या वास्तूचं उद्घाटन होणार आहे अजिंक्य आपण बघितलं ही जी आपण पाठीमागची जी वास्तू पाहतोय चोवीस हजार फूट प्लॅटफॉर्मची क्षमता म्हणजे हे सगळं बनवण्यात आलेलं बावीस प्लॅटफॉर्म आहेत एसटी टी बसचे छप्पन बसेस करिता पार्किंग असं असणार आहे प्रवाशांकरिता स्वतंत्र पार्किंग असणार आहे तीस व्यापारी व्यावसायिक गाळे या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत वाहन चालकांनी आर... जे वाहक आहेत त्यांच्यासाठी आरामाची व्यवस्था केलेली आहे कॉन्फरन्स आणि सेमिनार हॉल देखील इथं उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जेणेकरून इथं जर एखादी बैठक घ्यायची असेल तर त्याची देखील व्यवस्था या एस टी बस स्थानकावर केलेली आहे आणि शिवाय अधिकारी आणि जे वाहन चालक यांच्याकरिता देखील इथं विश्रामगृह देखील करण्यात आलेलं आहे अजिंक्य आपण जर बघितलं तर राज्यामध्ये प्रथमच हा या ठिकाणी ही वास्तू उभारलेली आहे आणि या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणल्यानंतर राज्यभरात देखील अशा पद्धतीचे एसटी बस स्थानक नक्कीच निर्माण होतील काही शंका नाही खात्री बाळगूया की अशाच पद्धतीची